ठिकाणी कडापूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आज या ठिकाणी पहिल्याच पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं. ज्या मैदानामध्ये जवळपास आदतचे 35 गट झाले आणि दुशाचे 19 गट झाले. सर्वात समक्ष बैलगाडी मालकांच्या शुभहस्ते चिठ्ठ्या काढल्या, सेमीच्या चिठ्ठ्या लहान मुलांच्या शुभहस्ते काढल्या, फायनलच्या देखील काढल्या आणि एक पारदर्शक मैदान आज संपन्न झालं. ज्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून सुंदर काम केलं दनवडे बापू कोरेगाव, त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं पी3 युट्यूब चॅनेल आणि चांगबलो युट्यूब चॅनेल. त्याचबरोबर निवेदनामध्ये सुंदर असं निवेदन केलं अध्यक्ष प्रतापतात्या जांजुर्णे, संचालक श्रीमंत निकम यांनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सुंदर मैदान झालं. त्या मैदानाचा फायनलचा निकाल आणि फायनलच्या निकालामध्ये असेल, गटाच्या निकालामध्ये असेल किंवा सेमीच्या निकालामध्ये असेल, जिथं गरज पडली तिथं बैलगाडी संघटनेनं महत्वाची भूमिका घेतली आणि निर्णय घेतले, त्याबद्दल पैलवान विराज देशमुख आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांचं देखील मनापासून आभार. आणि या मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या मैदानामध्ये जो फायनल झाला तो निकाल आहे का? आजच्या मैदानासाठी 54 गट झाले आणि 54 गटामध्ये 8 सेमी झाले, आदतचे 5 आणि दुशाचे 3 सेमी झाले. हा निकाल या ठिकाणी जो पंचाने आणून दिला, पुन्हा पुन्हा बघितला आणि निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय. तास क्रमांक 3, तास क्रमांक 7 आणि तास क्रमांक 8 या तीन गाड्या या ठिकाणी बाद झाल्या. या तीन गाड्यांना एकत्रित बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहे. विभागून आणि डालीसाठी आणि गदेसाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे. तास क्रमांक 3 मधून पाहिले गेले संतोष शेठ तोडकर, साईनाथ भाऊ दिवाळे, अक्षय शिंदे कोरेगाव, छत्रपती संभाजीनगर. या गाडी ही गाडी फॉल झाली ती गाडी कुठली पळाली सांगतो. संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा आदत किंग साई पळाला आणि त्याच्याबरोबर साईनाथ भाऊ हिवाळे, अक्षय शिंदे कोरेगाव, छत्रपती संभाजीनगर यांचा लक्षा पळाला. मुस्लिम ड्रायव्हरने ही गाडी आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र केली. दुसरी फॉल गाडी या ठिकाणी फॉल गाडी तास क्रमांक 7 मधून पळाली गाडी स्वरा सचिन भोपते खोर्शी. ही गाडी या ठिकाणी फायनलसाठी पात्र झाली. सुंदर गाडी पळाली स्वरा सचिन भोपते खोर्शीकरांचा सुंदर आणि रिया राजेश बेखेर पळसपे सुरेश पाटील लोणीवळवाडी आणि तेजावृत नांदगाव यांचा मण्याबाय. मण्याबाय आणि सुंदरची सुंदर गाडी पळाली, ती गाडी फायनलसाठी पात्र गेली अक्षय ड्रायव्हर हरपळवाडीकरांनी. तिसरी गाडी फायनलसाठी पात्र झाली गाडी तास क्रमांक 8 मधून पळाली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेडकर वडकी. ही गाडी या ठिकाणी फायनलसाठी पात्र झाली. सुंदर गाडी पळाली या मालकाचा घरचा साज पळाला. श्रीनाथ प्रसन्न बापू शेठ आंबेडकर वडकी, सुजित भोसले तरडोली आणि सोन्या रायवर अभयचिवारी यांचा आदत किंग करण पाहला आणि त्याच्याबरोबर साहेबराव पाटील जालना यांचा लक्षा पाहला. गट आणि सेमी सोन्या रायवर अभयचिवारी यांनी पळवली आणि फायनलसाठी सनी रायवर उरळी यांनी गाडी फायनलसाठी पात्र केली. दोन्ही बैलगाडी मालकांचं अभिनंदन. भव्याने देवी मैदानातील 5 नंबरचा मानकरी, 5व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 2 मधून पळली गाडी मोर्या ग्रुप भांडेवाडी या गाडीचा 5व्या क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली मोर्या ग्रुप भांडेवाडी आणि कैलास बाजी राजू शेठ गायकवाड कोळेवाडीकरांचा आदत किंग फायटर पळा आणि त्याच्याबरोबर कुमारी साणवी निखिल पवार, हार्ड वैद्य स्वप्नील पवार, न्यू कोपरे खडक वासला आणि अमोल पैलवान आपशिंगे यांचं इंजान पाहलं. इंजान आणि फायटरची सुंदर अशी गाडी भैरनाथ केसरी मैदानातील 5 क्रमांकाची मानकरी केली संजू ड्रायव्हरने. भैरनाथ यात्रेनिमित्त आयोजित भय आणि देव मैदानातील 4 नंबरचा मानकरी, 4 नंबरचा मानकरी तास क्रमांक 4 मधून पळली गाडी सृष्टीभैया गौतमभैया काकडे निंबोत या गाडीचा 4था क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली सृष्टीभैया गौतमभैया काकडे निंबोत यांच्या नावावरती नशीब आजमावलं. त्यामध्ये सुंदर गाडी पळाली बैराम अप्पा सैके वडगाव बुद्रुक पुणे आणि अक्षय शिंदे कोरेगाव यांचा मैदिया आणि त्याच्याबरोबर पळाला आयुष वैभव कदम गोरेवाडी प्रसन्न गोरेवाडीकरांचा चॉकलेट. चॉकलेट आणि मैदिया सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील भैरनाथ केसरी किताबाची 4थ क्रमांकाची मानकरी केली फलटण तालुक्याची आन बान शान सोमा रायवर तरडपका. भैरनाथ केसरी मैदानातील 3 नंबरचा मानकरी, 3थ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 1 मधून पळाली गाडी कुमारी कृषी प्रज्योत माने खेड सातारा या गाडीचा 3रा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली कृषी प्रज्योत माने खेड यांचा विमान पळाला आणि त्याच्याबरोबर गुड्डीरात्र मात्रे सागाव डोंबिवली, अक्षय राजेंद्रगिरी सातारा, अमित पिसाळ करवडी आणि पिनो शेठ आवारवाडी, नितीन रायवर आवारवाडीकरांचा भेवघाट एक्सप्रेस वजीर पळाला आणि आजच्या मैदानामध्ये 3थ्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली नितीन रायवर आवारवाडी तालुका खटाव. भव्य आणि देव मैदान भैरनाथ केसरी मैदान
आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पहिली गाडी जाणारे प्रसन्न गोळेवाडी या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. ही एकाच मालकाच्या दोन बैल फायनलला राहिली. एक लाडू आणि एक चॉकलेट. जाणारे प्रसन्न गोळेवाडी आयुष वैभव कदम गोळेवाडीकरांचा आदत किंग लाडू आणि हिंद केसरी वशा बारशा बावल्या ग्रुप पप्पू जगदाई कुंटे आणि शारदा पाटील पुणे यांचा बावल्या पाहला. बावल्या आणि लाडूची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साठी पातळी गट सेमीला प्रशांत ऐवज चितनेरकरांनी भैयाने देव मैदान भरणात केसरी सन 2024 पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पहिली गाडी राही अतुल केंद्रे कटापूर आणि गुरुकृपा हॉटेल वाशिंद प्रसन्न बनवडी या गाडीचा पहिल्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली. आदच्या पाचव्या सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला. दोन्ही बैलगाडी मालकामध्ये संगनमत झालं आणि दोन बैलगाडी मालकामध्ये संगनमत होऊन एक गाडी फायनलला अख्खी पळाली. राई अतुल केंद्रे कडापूर आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक बैलांचे व्यापारी आदरणीय भगवान दगडू केंद्रे यांचा आदत किंग प्रदान पाहला आणि त्याच्याबरोबर नानामामा तरस हिंद केसरी गरुड ग्रुप चिंचनेर यांचा शंकर पाहला. ती गाडी आणि हॉटेल गुरुकृपा विश्वास यादव बनवडीकरांचा आदत किंग सोन्या आणि सूरज भाईया काटे कोडोलीकरांचा चित्तर या दोन गाड्या आजच्या मैदानातील भैरवनाथ केसरी किताबाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन.